धारवाड़ शहर में रेलवे स्टॉपेज पूर्ववत करने के लिए अखिल भारतीय गुंडाई समाज संगठना के जिला अध्यक्ष अविनाश नवरखेड़े के माध्यम से उप विभागीय अधिकारी कार्यालय के सामने श्याम इड़पवार का अन्यत्याग आंदोलन का सातवां दिन शुरू है। कल वर्धा जिला खासदार रामदास तड़स ने भी आंदोलन मंडप को भेंट देखी, आंदोलनकर्ताओं से मुलाकात लेते हुए संबंधित समस्या निवारण करने का आश्वासन दिया। आज रेलवे मंत्री के साथ संबंधित विषय की रहती मीटिंग होने की बात कही, लेकिन आंदोलनकर्ता भी अपनी बात पे अड़े हुए हैं। जब तक मांगे पूरी नहीं होती तब तक आंदोलन से पीछे नहीं हटने की बात कही है। अन्यथा आंदोलनकर्ता श्याम इड़पवार ने प्रकृति से तेजी गिरावट होती दिख रही है, तब आज से गोंधई समाज के जिला अध्यक्ष अविनाश नवरखेड़े भी आज से अन्यत्याग आंदोलन पे बैठने वाले हैं, जिसके चलते उन्होंने अन्यत्याग आंदोलन शुरू किया है। एक सांगितलं आहे, कोण आहे तो? हा कोण होय, कोण होय, कोण होय? हा पियुष गोयल, पियुष गोयलची साईन आहे का? हे साईन आहे का पियुष गोयलची? काहीतरी म्हणजे पागल समजल्यासारखं बिस्किट देऊन चाललं गेलं। आज निर्णय होय, निर्णय का होते याच्यावर आम्ही लक्ष ठेवू। निर्णयाचं काय आहे, आम्ही सांगितलं आहे की हा मंडप उठणार नाही, जेव्हापर्यंत ट्रेन थांबणार नाही तेव्हापर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही। आता कसं आहे, आता शांभवची सातवा दिवस असल्यामुळं त्यांची स्थिती थोडीशी नाजूक होऊन राहिलेली आहे, त्यामुळे तसं मी तर पत्र आजपासून बसणारच होतो मी, कारण कालच माननीय उपविभागीय साहेबांना निवेदन देऊन निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की मी आजपासून उपोषणाला आहे, उपोषण मंडपामध्ये उपोषण करण्याकरता बसणार आहे, असं मी कालच आपल्या लेटरद्वारे त्यांना कळविले। परंतु आता मी त्या उपोषण मंडपाला उपोषण करत जेव्हापर्यंत स्टॉपेज होणार नाही तेव्हापर्यंत मी पण ह्या मंडप। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनूरकर की रिपोर्ट।